नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवानी पाटील आपले स्टडी एम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मी इयत्ता आठवीमध्ये शिकते आज आपण इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती या पुस्तकातील चौदावा पाठ पाठाचे नाव आहे संत वाणी संत म्हणजे सेंट आणि वाणी म्हणजे त्यांची बोली त्यांचं स्पीच आता आपण संत जणाबाई आणि संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेले अभंग पाहूयात यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा पक्षी जाय दिगंतरा बाळ कांसी आणि चारा घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लांपाशी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी वानरहिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी तैसी आम्हासी विठ्ठल माये जणी वेळोवेळा पाहे पक्षी जो आहे तो जाय म्हणजे पक्षी कुठे जातो तर दिगंतरात म्हणजे आकाशात पक्षी जातो आणि तो आपल्या बाळांसाठी चारा आणतो चारा म्हणजे आपल्या बाळासाठी तो अन्न आणतो पक्षी हा आकाशामध्ये उडतो आणि मग तो कोणत्या एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे त्याला जे काही चारा वगैरे भेटेल ते त्याच्या बाळापाशी बाळासाठी आणतो घार हिंडते आकाशी घार जे आहे ते आकाशामध्ये घिरट्या घालत असते आणि शेवटी मात्र ती आपल्या पिल्ल्यांपाशीच झेप घेते म्हणजे ती आपल्या पिल्ल्यांपाशी तिचा किती माया आहे हे आपण इथे पाहू शकतो माता गुंतली कामासी माता म्हणजे आई जी आहे ती गुंतणे म्हणजे व्यस्त होणे माता आहे ती कामामध्ये गुंतलेली आहे पण तिचे चित्त म्हणजे मन तिचे मन आहे ते तिच्या बाळापाशीच असते वानर हिंडे झाडावरील वानर म्हणजे मंकी जे आहे ते एका झाडाहून दुसऱ्या झाडावर सतत जात असतं उड्या मारत असतं पण ते आपल्या पोटाला मात्र आपली पिल्ली बांधतं उदरी म्हणजे पोटाला आणि हे वानर जे आहे ते आपल्या पोटाला पिल्ली बांधतं तैसी आम्हाची विठ्ठल माये जणी वेळोवेळा पाहे आणि आणि त्याचप्रकारे आमची विठ्ठल माय जी आहे ही विठ्ठल जे आहे ते आमच्या मायेप्रमाणे आहे आमच्या आईप्रमाणे आहे आणि ती सतत आम्हाला आमच्यावर नजर ठेवते आमच्यावर लक्ष ठेवते आम्ही चांगले काय वाईट काय काय करत आहोत ते ती सर्व काही पाहत असते आणि ते आम्हाला सांभाळत असते असे संत जणाबाई म्हणतात या बंगाच्या कवयित्री आहेत संत जणाबाई त्या मराठी संत कवयित्री आहेत वात्सल्य हा जणाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे प्रस्तुत अभंगातून आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जाणाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते आणि या प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला संत जाणाबाई म्हणतात की ही की, की हे बाळावर बाळावर तिच्या आईचे प्रेम कशा प्रकारे आहे हे त्याचे ते उदाहरणे देतात आणि त्याचबरोबर ते सांगतात की आमची विठ्ठल सुद्धा आम्हाला याच प्रकारे सांभाळत असते आमचा सांभाळ करते आता हे हा दुसरा अभंग संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू अंगा लावून राख डोळे झाकुणी करती पाप दाबुणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती ऐसे कैसे झाले भोंदू भोंदू म्हणजे ढोंगी लोकं लबाड लोक आता हे जे ढोंगी लोकं असतात ते म्हणतात की असं कसं झालं ते कर्म करूनसुद्धा म्हणतात की आम्हाला माहीत नाही आणि हे कसं झालं आहे असं ते साधू बनून राहतात साधू म्हणजे अगदी सज्जन माणसं ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू अंगा लावणी या राखत ढोळे झाकुणी करीती पाप ते त्यांच्या अंगाला राख लावतात आणि सांगतात की आम्ही सज्जन माणसं आहोत आम्ही साधू आहोत पण ते डोळे झाकून पाप करत असतात वाईट काम करत असतात आणि ते लोकांची फसवेगिरी करतात दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा आणि ते वैराग्याची कळा दावून विषयांचा सोहळा भोगत असतात म्हणजे ते लोकांची फसवेगिरी करत असतात आणि हे आपण एकाच ठिकाणी नाही तर हे आपण प्रत्येक ठिकाणी आपण असलं पाहू शकतो तुका म्हणे सांगू किती जळो तयांसी संगती आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की या बोंधू लोकांबद्दल किती सांगू म्हणजे हे बोंधू लोकांबद्दल कितीही चांगलं तरी कमीच आहे आणि जळो तयांसी संगती म्हणजे आपण त्यांच्या संगतीमध्ये राहायला नाही पाहिजे आपण कधीही चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे आपण ह्या असल्या ढोंगी सांदू आपण ह्या असल्या ढोंगी माणसांची नाही केली पाहिजे संत तुकाराम मराठी संत कवी संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होत या भंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदुगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितले आहे की या बोंधुगिरीबाबत म्हणजे फसवेगिरी हे जे लबाड लोक आहेत कशा कशाप्रकारे फसवेगिरी करतात आणि त्यांनी या सामान्य लोकांना जागरूक राहण्याचा संदेश दिलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा आणि मी इयत्ता आठवीसाठी सुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर विजिट करून ते सुद्धा पाहू शकता धन्यवाद